नमस्कार मित्रांनो मी आपल्याला आज गोट फार्मिंग करत असताना शिप फार्मिंग करत असताना किंवा डेअरी फार्मिंग जर करत असाल तर त्यासाठी चारामध्ये जी सुभ आपण वापरतो तर त्या शुभववेळेबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सुभाबळ ही इंडियन नाही आहे ही बाहेरच्या कंट्रीतून एकोणीसशे ऐंशी साली इंडियामध्ये आलेली आहे फिलिपाईन्स देशामध्ये किंवा मध्य अमेरिकेमध्ये वगैरे शुभवळ आढळून हो यायची त्याच्यानंतर ते एकोणीसशे ऐंशी साली भारतात आली तर सुबाबळीचे वैशिष्ट्य काय आहेत ती कुठं लाव कोणत्या जमिनीत लावायला पाहिजे किंवा त्याच्यापासून काय बेनिफिट कोणता व्यवसाय करू शकतो किंवा त्याच्यात काय कंटेंट आहे त्याच्या सगळी माहिती घेणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुभाबळ ही असं पीक आहे किंवा हे असं वनस्पती आहे ती कोणत्या पण जमिनीमध्ये वाढू शकते म्हणजे शार्पड जमीन असेल तरी काय प्रॉब्लेम नाही किंवा माळाची जरी जमीन असेल तरी काही प्रॉब्लेम नाही शार्पड जमिनीमध्ये म्हणजे रासायनिक खतांचा वगैरे वापर करून जमीन नापीक वगैरे होते आपण असं म्हणतो त्याला किंवा जमिनीत कोणतंही बाकीचं पीक चांगल्या पद्धतीचं येत नाही त्या टाईपच्या जमिनीमध्ये सुद्धा आपण जे मी तुम्हाला सुबवळ दाखवतो व्हिडिओमध्ये ही सुबळ आपण लावून त्याचं चांगलं पीक घेऊ शकतो किंवा त्याचं उत्पन्न घेऊ शकतो जर सुबळ आपल्याकडे गोट फार्म वगैरे नसेल तर सुबळीचं जे लाकूड आहे ते पेपर मिलला आपण करार करून विकू शकतो तर पेपर मिलवाल्यांचे नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि जर आपल्याला गोट फार्म किंवा शिप फार्मसाठी किंवा डेअरी फार्मिंगसाठी वापरायचं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही अति उत्तम आहे तर माळाच्या शेतीमध्ये पण वापरू शकतो आपण कारण ही एकदा उगून सहा ते नऊ महिन्याची ज्यावेळेस सुभबळ होती त्याच्यानंतर जरी एक वर्ष दुष्काळ पडला तरी ती जळत जात नाही त्या कारण त्याचे मुळं तर जमिनी तिथपर्यंत गेलेले असतात की जरी त्याला पाला येणार नाही ना पण नंतर नेक्स्ट दुसऱ्या सीजनला ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस ती परत चांगली होईल एकरी कमीत कमी सुभबळ आपल्याला चाळीस टन मिळते कमीत कमी तर साधारणतः जर चांगला तिचा जर केअर केली सुबळीच्या म्हणजे शेतीची तर आपल्याला एका कापणीला वीस ते तीस टन शुभवळ पण मिळू शकते तर वर्षातून त्याच्या तीन ते चार कापणी होतात म्हणजे साधारणतः तीन ते चार महिन्याच्या अंतरावरती आपण शुभवळ कापू शकतो असे हे सुभवळ हे प्रोटीन रिच फीड आहे शुभवळ ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस आपण चार फूट ही सरीवरती पण लावू शकतो किंवा चार फूट डिस्टन्स ठेवून चार बाय एक फूट ह्या अंतरावरती आपण त्याचे बीज लावून ते आपण घेऊ शकतो तर पहिली कापणी त्याची आपल्याला साधारणतः सहा ते नऊ महिन्याच्या अंतरावरती जशी आपण काळजी घेईन त्याच्यावरती डिपेंड आहे सहा ते नऊ महिन्याच्या अंतरावरती पहिली कापणी आपल्याला मिळेल पहिले कापणीत ॲव्हरेज कमी मिळेल पण त्याच्यानंतरच्या दुसरी का दुसऱ्या कापणीपासून आपल्याला तीन ते चार महिन्यातच कापणी येईल पण त्याला साधारणत आपल्याला जे सोबळीचा ॲव्हरेज आहे ते चांगला ॲव्हरेज मिळेल आणि सुबबळ आपण ये ना ए शिईला चालू शकतो आपल्या बकऱ्याला चालू शकतो मेंढ्याला चालू शकतो गायांना पण चालू शकतो गायांचं दुधाचं पर्सेंटेज चांगलं वाटतं फक्त देत आणि आपण फक्त गोड्याला आणि पिग्स म्हणजे जे डुक्कर वगैरे म्हणतो आपण त्याला नाही चालू शकत कारण हे टॉक्सिक असतं त्यांच्यासाठी सुबवळीमध्ये चांगल्या प्रकारचं ॲमिनो ॲसिड वगैरे असतात त्याच्यामुळे ते खाल्ल्यानंतर पाचवण्यासाठी सुद्धा मदत करतात सुबळीमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के हे जास्त प्रमाणात असतात त्याच्यामुळे ती जास्त शरीराला व्हिटॅमिनचा त्याचा फायदा होतो आणि हे प्रोटीन रिच फूड आहे म्हणजे जी शुभवळीचा पाल आहे त्याच्यात साधारणतः बावीस पर्सेंट क्रूड प्रोटीन असतं प्रोटीन काय असतं आपल्या बकऱ्याचं किंवा त्याच्या शेळीचं किंवा शेळीच्या कर्डांचं जे आपण म्हणतो किड्स आहेत त्यांचं वजन वाढवण्यासाठी किंवा शेळीचं वेट गेन गेन वाढवण्यासाठी ना त्याचं प्रोटीन जास्त इम्पॉर्टंट आहेत तर ह्या हिरव्या चाऱ्यामध्ये प्रोटीनचं पर्सेंट सोबवेळीत जास्त असतात बावीस पर्सेंट प्रोटीन म्हणजे खूप प्रोटीन झाले हिरव्या चाऱ्यामध्ये ते आपल्याला सोबवेळीतून भेटतात बाकीच्या कोणत्याच जर घास सोडला लसूण घास सोडला किंवा मेथी घास आपण ज्याला म्हणतो तो सोडला तर एवढं प्रोटीन आपल्याला कशात भेटत नाही आणि क्रूड फायबर जे आहेत जे शरीराच्या वाढीसाठी इम्पॉर्टंट असतात ते क्रूड फायबर पण अकरा पॉईंट चौऱ्याऐंशी पर्सेंट फायबर आपल्याला सोबवेळीतून मिळू शकतात तर हा सुभवळा असा कंटेंट आहे ज्याच्यातून त्यातून लावल्यानंतर आपली जी खराब जमीन असेल किंवा जी जमिनीचं चांगलं चा। पीक येत नाही दुसरं त्या जमिनीवरती सुबवेळीचं पीक घेऊन आपल्याला तर डबल बेनिफिट मिळतो आणि उन्हाळ्यामध्ये पण सुबळेचा हिरवा पाला आपण ग्रीन फोल्डर म्हणून आपल्याला ज्यावेळेस दुसरं काही अव्हेलेबल नसेल हिरवा चारा म्हणून सुबवळेला वापरू शकतो सुबवेळ सुबावळेनं शेळी किंवा शेळीचं करडे आहेत इतक्या चांगल्या पद्धतीने खातात की भरपूर त्याच्या बारीक बारीक काळ्या असतात काळ्या लाकडं सुद्धा खातात त्याचे बारीक बारीक जे दहा एम एम पाच एम एम साईजचे जे लाकूड असतात ते सुद्धा खातात म्हणजे एवढं ते जनावरांना आवडतं कारण त्यात प्रोटीन पर्सेंट पण आहे आणि याच्यातून आपल्याला दुधाला पण गायींसाठी चांगला रिझल्ट भेटतो शरणांमध्ये त्यांची वजन वाढ चांगली भेटते असे सुबळ एक चांगल्या क्वालिटीचं फीड आहे ते आपण तुमच्या शेतीमध्ये लावू शकता त्याचे बियाणं वगैरे जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे तुम्ही त्याच्यावरती मेसेज करू शकता किंवा मला कॉल करू शकता मी तुम्हाला त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर किंवा बियाणं अवेलेबल करून देईन आणि अशीच जर गोट फार्मिंगसाठी किंवा डेअरी फार्मिंगबद्दल जर तुम्हाला नवीन माहिती पाहिजे असेल तर आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि साईटला दिलेलं बेल बटनला पण प्रेस करा कारण नवीन येणारे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण याची माहिती स मिळाल्यानंतर सगळ्यांना याचा फायदा होईल आणि थँक्यू थँक्यू सो मच